महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। हाक तुमची साथ आमची। 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र। उत्तर तुमच्या प्रश्नांचे। औरंगाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटल मध्ये पोलिसांना व फ्रंट लाइन वर्कर्सला कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे। येथील सिव्हिल हॉस्पिटल म्हणजेच मिनी घाटी येथे पोलीस दलाला लसीकरणाची सुविधा स्थानिक प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे। याचाच एक भाग म्हणून आमच्या प्रतिनिधींनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजया सोनावणे तसेच डॉक्टर KM मुदखेडकर यांच्याशी केलेली बातचीत। आजच्या वेळेला आपल्याकडे 35 पेशंट ॲडमिट झालेले आहेत आणि परत पेशंट सतत येतच आहेत। त्याच्यासाठी आपण आपली सगळी पूर्वतयारी केलेली आहे। आमची सगळी टीम सज्ज आहे। आमचे सगळे पूर्ण डॉक्टर्स सिस्टर्स सगळे पूर्णपणे सज्ज आहेत। आपण 2958 लोकांना वॅक्सिनेट केलेलं आहे। आपल्याकडे सगळे फ्रंटलाईन वर्कर्स आलेले आहेत वॅक्सिनेशनसाठी आणि ह्यामध्ये एकही ॲडवर्स इफेक्ट नाही। सगळ्यांना आपण व्यवस्थित वॅक्सिनेशन केलेलं आहे आणि सगळ्यांचा हा पहिला डोस होता। आता त्याला 28 दिवसानंतर दुसऱ्या डोसचा मेसेज जाईल आणि त्यामध्ये जसं जसं कॉर्पोरेशनकडून येतील लिस्ट तसं तसं आपण सेकंड डोस सुरू करू। पण सध्या आपल्याकडे फर्स्ट डोस चालू आहे। सेकंड डोस आपण जी वॅक्सिन दिलेली आहे कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन आपल्याकडे कोविशिल्ड चालू आहे सिव्हिलला। आपण फर्स्ट डोस दिलेला आहे। फर्स्ट डोस दिल्यावर आतमध्ये आपण एंट्री केली की त्याचा सेकंड डोस 28 दिवसानंतर असतो। तो मेसेज बेनिफिशियरीला जातो आणि मग तेव्हा त्यांना मेसेज केल्यावर ते आपल्याकडे किंवा ज्या ठिकाणी त्यांना असतं तिकडे ते वॅक्सिनेशनसाठी जातात। 28 ते 45 दिवसापर्यंत आपल्याला सेकंड डोस घ्यावा लागतो आणि ते घेतल्यानंतरच 15 दिवसानंतर आपण आपल्याला सेफ समजू शकतो। आणि तरीही आपण आपले जे नियम आहेत त्यांचं पालन करायचं आहे। सेफ डिस्टन्सिंग, हँड वॉशिंग आणि मास्क वापरणे हे अनिवार्य आहे सगळ्यांसाठी। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी कॅमेरामन विवेक साठे सह प्रतिनिधी मनस्विनी साबळे।